मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सव्वीस डिसेंबर दत्त जयंती एकवीस वेळेस रोज बोला हा मंत्र दुःख गरिबी दरिद्री अडचणी तुमच्या घरातून दूर होतील मित्रांनो स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र पावन दिवस असतात ते म्हणजे स्वामींची जयंती स्वामींची पुण्यतिथी स्वामींचा प्रकट दिवस गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती दत्त जयंतीच्या निमित्ताने बरेचशे भक्त स्वामींच्या केंद्रात मठात स्वामींची सेवा करतात पारायण करतात अनेको संख्येत ते सामील होतात मित्रांनो असाच एक मंत्र आहे जो आपण दररोज एकवीस वेळेस बोलायचा आहे आजपासून बोला उद्यापासून बोला पण सव्वीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला तो मंत्र बोलायचा आहे आणि फक्त एकवीस वेळेस बोलायचा मग तुम्ही तो सकाळी बोलू शकतात वेळ असेल तर नाही तर मग वेळ नसेल तर मग संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस बोललात तरी चालेल देवघरात बसून हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे अगरबत्ती दिवा लावायचा स्वामींना नमस्कार करायचा आणि एकवीस वेळेस हा मंत्र तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी बोलायचा महिला पुरुष कोणीही हा मंत्र बोलू शकतात सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने या मंत्राचा जप तुम्ही करा दत्त महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील दत्त महाराज तुमचे सर्व दुःख तुमच्या घरातली दरिद्री गरिबी दूर करतील आणि तुम्हाला सुख समृद्धी देतील आता हा मंत्र कोणता तर हा मंत्र काही असा आहे ओम अत्री सुताय विद्महे अनुसुया पुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात ओम अत्री सुताय विद्महे पुत्राय धीमही, अनुसूया प्रचोदयात मित्रांनो अगदी सुंदर आणि चमत्कारी शक्तिशाली हा मंत्र आहे याचा जप तुम्ही नक्की सव्वीस तारखेपर्यंत आजपासूनच एकवीस वेळेस नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ